नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी महाराष्ट्र कारागृह विभागातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सरळ सेवेची ती, से ती पदभरतीची मित्रांनो लास्ट डेट जी आहे या ठिकाणी संपलेली आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस होती तर मित्रांनो लास्ट डेट जी आहे त्यांनी या ठिकाणी वाढवलेली आहे आपण पाहू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती हे टी सी जे पोर्टल आहे इथं आता लास्ट डेट तुमची पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस झालेली आहे तुम्ही जर मित्रांनो या पदांसाठी अप्लाय नसेल केलं तर डिटेलमध्ये सर्व माहिती आपण पाहाव्यात अप्लाय केलेला असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर बघा मित्रांनो कारागृह विभाग पदभरती जी आहे जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत नक्की ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती समजेल तर बघा मित्रांनो एकूण पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे पुणे या कारागृह महाराष्ट्र मित्रांनो परमनंट सरळ सेवेचा हा जॉब आहे एकूण मित्रांनो पूर्ण केंद्रावरती तुमची ऑनलाईन टी सी एस मार्फत ही परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे तर याच्यामध्ये पहा पहिलं खूप महत्वाचं पद आहे एकशे पंचवीस जागा लिपिक यासाठी भरल्या आहेत आता मित्रांनो लिपिक हे जे पद आहे पूर्णपणे शन वर्क तुमचं कारागृह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये असणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी त्यांनी मागितलेली आहे इथं महत्त्वाचं आहे मित्रांनो लिपिक म्हटलं की आपल्याला वाटतं की टायपिंग लागेल का एम एस आय टी लागेल का तर नाही मित्रांनो एम एस आय टी टायपिंगची सध्या गरज नाही तुम्ही निवड झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये ते प्राप्त करायचं आहे तर या पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका पेमेंट आहे गटकचं पद आहे मित्रांनो लिपिकचं त्यानंतर वरिष्ठ लिपिकची पोस्ट आहे त्याच्यासोबत मित्रांनो एकतीस जागा आहेत त्याला वेगळ्या याच्यामध्ये ही पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका या पदासाठी पेमेंट आहे तर याच्यामध्ये वरिष्ठ लिपिकला देखील कोणत्याही शाखेची पदवी मागितली आहे टायपिंग आणि एम एसी सध्या गरज नाही नंतर दिली तरी चालेल तर ही दोन अशी पदं आहेत मित्रांनो जी की तुम्ही पदवी पासवरती यासाठी अप्लाय करू शकता फक्त सिलेबस वगैरे निवड प्रक्रिया पुढं तुम्हाला मी सांगणारच आहे त्यानंतर पहा लघुलेखक निम्न श्रेणी द चार जागा आहेत मिश्रक म्हणजे फार्मसीची पद आहे मित्रांनो सत्तावीस जागा भरल्या जात आहेत औषध व्यवसायाची पदवी का किंवा पदवी उत्तीर्ण तुम्ही पाहिजेत आणि बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे तर या पदासाठी मित्रांनो फार्मशी घटकाचं पद आहे आरोग्य भरती असेल जिल्हा परिषद आरोग्य विभाग पद भरती असेल त्यामध्ये हे पद भरलं गेलं आहे सेम तेवढाच पेमेंट मित्रांनो इथेही आहे फक्त जॉब लोकेशन तुमचं कारागृह विभागामध्ये असणार आहे तर खूप चांगली पोस्ट आहे सत्तावीस जागा भरल्या जातात मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नक्की अप्लाय करायला पाहिजे जे तुमचे फार्मसी झालेले विद्यार्थी आहेत त्यांना माहिती नक्की शेअर करा त्यानंतर शिक्षकच्या बारा जागा भरल्या जातात मित्रांनो शिक्षक पदासाठी देखील मित्रांनो तुमचं शिक्षण पदविका उत्तीर्ण तुम्ही पाहिजेत आणि शिक्षण वर्ग चालवण्याचा तुम्हाला प्राधान्य पुरु दिलं जाणार आहे कंपल्सरी नाहीये फक्त शिक्षण पदविका पु मात्र तुमची असणं गरजेचे आहे शिवणकाम काम निरीक्षकच्या दहा जागा मित्रांनो भरल्या जातात टेलर प्रमाणपत्र पाहिजे सुतारकाम निरीक्षकच्या दहा जागा आहेत अजून प्रयोग शाळा तंत्रज्ञासाठी मित्रांनो आठ वॅकेन्सी भरल्या जातात प्रयोगशाळा तंत्रज्ञ आपल्याला माहिती असेल लॅब जी पोस्ट भरली जाते याच्यामध्ये मित्रांनो तुमचं रसायन भौतिक आणि रसायनशास्त्र हे जे विषय आहेत ते घेऊन जर तुम्ही या ठिकाणी विज्ञान शाखेची मित्रांनो परीक्षा दिलेली असेल इंटरमिडिएट परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता कि आथवा मित्रांनो ते नसेल तर दहावी उत्तीर्ण तुम्ही केलेलं आहे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञानेचे एक वर्षाचे प्रशिक्षण झाल्याचं चा प्रमाणपत्र आहे जर हे नसेल तुमच्याकडं यामधून तुम्ही बारावी नसेल उत्तीर्ण केलेली तर मित्रांनो तुम्ही एक वर्षाचं प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र असेल तुमच्याकडं फक्त तरीही अप्लाय करू शकता त्यानंतर पहा बेकरी निरीक्षक तानाकार विणकाम निरीक्षक चर्मकला निरीक्षक यंत्र निरीक्षक नीटिंग अँड विविंग निरीक्षक करवत्या लोहरकाम निरीक्षक कातारी त्यानंतर ग्रहप्रवेक्षक पंजा आणि गालीचे निरीक्षक त्यांचं ब्रेल लिपी निरीक्षकचं पद आहे जोडारीचं पद आहे त्यानंतर बघा प्रिपेटरीचं पद आहे मिलिंग प्रवेक्षक असेल शारीरिक कवायत निरीक्षक असेल शारीरिक शिक्षण निरीक्षक अशा टोटल दोनशे पंचवीस जागा भरल्या जात आहेत तर खूप दिवसानंतर मित्रांनो जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे जवळपास पाच वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकता याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला फीज खुल्या प्रयोगाला एक हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि राखीव प्रयोगासाठी नऊशे रुपये एवढी फीज आहे जी की मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे आता मित्रांनो याचं जी एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये पहा लिपिक आणि वरिष्ठ लिपिक ही ये जे ये साथी चाचनी। हे जे पद आहेत यांच्यासाठी ते मित्रांनो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे विषय आहेत इथं मित्रांनो त्यांनी उल्लेख केलेला नाही निगेटिव्ह मार्किंगचा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे मार्काला या ठिकाणी परीक्षा तुमची असेल दोन तासाचा वेळ यासाठी असेल त्यानंतर बाकीची जी राहिलेली सर्व पद आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व अंक गणित हे तर असणारच आहे परंतु याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की तांत्रिक संवर्गातील जी पद आहेत त्यांना ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल व्यावसायिक चाचणीमध्ये व्यावसायिक चाचणी म्हणजे त्या पादासंदर्भात मित्रांनो जे तांत्रिक प्रश्न आहेत ते या ठिकाणी व्यावसायिक चाचणीमध्ये असणार आहेत व्यावसायिक चाचणी कशी वगैरे होईल तर त्यासाठी सांगितलं की व्यावसायिक चाचणीला वेगळ्या चाळीस मिनटं असतील तर व्यावसायिक चाचणी म्हणजे तुमची लेखी परीक्षा नाही मित्रांनो व्यावसायिक चाचणी म्हणजे स्किल टेस्ट तुमची घेतली जाणार आहे बाकीची सर्व पद आहेत मित्रांनो जसं की या ठिकाणी पहा लिपिक आणि लिपिक सोडून बाकी सर्वांसाठी व्यावसायिक चाचणी तुमची ऐंशी गुणांची या ठिकाणी होणार आहे आणि लेखी परीक्षा तुमची एकशे वीस गुणांची होणार आहे ज्यामध्ये हे तुम्हाला चार विषय कंपल्सरी आहेत तर अशा पद्धतीने ही तुमची परीक्षा जी आहे एकशे वीस गुणांची टेक्निकल पादांसाठी होणार आहे आणि बाकी लिपिक आणि वरिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो दोनशे गुणांची होईल नॉर्मलायझेशन देखील या ठिकाणी होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे जर एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा वगैरे कंडक्ट केल्या ही नॉर्मलायझेशनचं देखील त्यांनी माहिती दिलेली आहे टी सी एस मार्फत मित्रांनो ही सर्व प्रोसेस केली जाणार आहे तर आता बाकीचे जे सर्व डिटेल्स आहेत मित्रांनो याच्यामध्ये जसे मित्रांनो याची लास्ट डेट संपल त्याच्यानंतर बाकी मग तुमची एक्झामबद्दल असेल किंवा पुढील जी प्रक्रिया तुमची होणार आहे त्याच्याबद्दल सर्व डिटेल्स जशा प्रसिद्ध होतील तशी वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून काही याबद्दल प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद